इथे बघा आपली भाजी छान झालेली आहे, खांदे स्टाईल केलेली भाजी आहे, चुबुकोड्यांची भाजी, तर पहा. नमस्कार, वर्षाच किचन अँड व्लॉग मध्ये आपलं स्वागत आहे. आज आपण विदर्भ स्टाईल चुबुकोड्यांची भाजी करणार आहोत. इथे मी कांदा, दोन तीन कांदे, लसूण आणि खोबरं, ओलं खोबरं आपण कढईमध्ये चांगलं तळून घेतलेलं आहे, लालसर भाजून घेतलेलं आहे. त्यानंतर बघा इथे खडा मसाला घेतलेला आहे, मी तीळ घेतलं आहे, कसुरी मेथी घेतलेली आहे, दालचिनी घेतलेली आहे, धने घेतलेले आहेत आणि दोन इलायची घेतलेली आहे, इथे कोथिंबीर घेतलेली आहे मसाल्यासाठी. आता आपण धने, तीळ आणि दालचिनी हे सगळं परत भाजून घेणार आहे कांदा झाल्यानंतर. इकडे कांदा, खोबरं आणि लसूण आपण थोड्याशा तेलामध्ये कढईतनं तळून घेतलेलं आहे. तळून म्हणजे काळा मसाला कसा असतो तसं सगळं भाजून घेतलेलं आहे. आता आपण हे सगळं कढईमध्ये भाजायला टाकूया. इथे बघा हलकसं गरम करून घेते मी हे. हलकसं गरम करून घ्यायचं तीळ वगैरे, धने. आणि हा मसाला आपण मिक्सरमध्ये वाटून घेणार आहोत. ही विदर्भामध्ये केली जाते. घरात जर भाजी नसेल तर आपण घरातल्याच वस्तू घेऊन आपण ही भाजी करू शकतो आणि छान अगदी चवीला लागते. आणि विदर्भामध्ये ढाब्यावर पण ही भाजी मिळते. अशी ही काळा मसाल्याची चबुकवाड्याची भाजी विदर्भ स्टाईल. आपलं हलकसं भाजून झालेलं आहे. आता आपण हे सगळं मिक्सरमध्ये करून घेणार आहोत. इथे बघा आपला मसाला छान वाटून झालेला आहे. आणि इथे मी डाळीचं पीठ घेतलेलं आहे, बेसन पीठ. आता ह्यामध्ये आपल्याला अर्धा चमचा तिखट आणि अर्धा चमचा हळद आणि थोडंसं मीठ. हे बघा आता इथं मी मीठ टाकलेलं आहे थोडंसं. आता ह्यानंतर आपण याच्यात थोडासा गरम मसाला टाकणार आहोत, थोडीशी हळद टाकणार आहोत, थोडासा धने मसाला टाकणार आहोत. आता हे सगळं थोडंसं पाणी घेऊन आपण भजीला पीठ मळतो ना तसं मळून घ्यायचं, भजीसारखं. भजीसारखं पीठ मळून घेतलेलं आहे बघा. ती कढई तापायला ठेवली, त्याच्यात 2 ते 2.5 चमचे तेल टाकलेले आहे. आता आपण जिरे मोहरी टाकणार आहोत. कडक अशी फोडणी द्यायची आहे आपल्याला. आता याच्यात आपण मसाला टाकणार आहोत. मसाल्याला तेल फुटेपर्यंत आपण मसाला भाजून घेणार आहोत तेलामध्ये. इथे बघा मसाला आपण तेल सुटेपर्यंत तळून घेणार आहोत. आता आपण याच्यात मसाले टाकून घेणार आहोत. हळद टाकली आपण अर्धा चमचा. हा गरम मसाला आहे बघा. आणि हा एक घरचा मसाला आहे, म्हणजे तो पण गरमच मसाला आहे. आणि लाल मिरची पावडर बेडगीची 1 चमचा. आता आपण हे मसाले टाकून घेतलेले ते पण तळून घेणार आहोत. आता ह्याला तेल सुटेपर्यंत आपण तळून घेणार आहोत मसाला. ते बघा आपल्या मसाल्याला तेल सुटलेलं आहे. आता आपण ह्यामध्ये पाणी टाकणार आहोत. बघा आता ह्याच्यामध्ये तेल सुटलेलं आहे, ह्याच्यात अजून थोडं पाणी मिक्स करायचंय. इथे बघा आपण पाणी टाकलेलं आहे आणि ह्याच्यामध्ये चवीनुसार मीठ टाकणार आहोत. आता 5 ते 7 मिनिटं रस्सा उकळू द्यायचा आहे आपल्याला. इथे आपला रस्सा उकळलेला आहे, उकळत आहे.
आता आपण त्याच्यामध्ये थोड्याशा वड्या सोडणार आहोत या अशा। तुम्हाला कुठल्या पद्धतीने आवडतात, भजीसारखे सोडायचे असेल तर तसे सोडा, असे बारीक सोडायचे असेल तर तसे सोडा। आणि तुम्हाला अजून एक पद्धत सांगते मी, हीच हे जे आहे ना चा झाऱ्या असतो आपला, त्या झाऱ्यामध्ये थोडंसं शेव जर करायची असेल ना तर झाऱ्यामध्ये आपण थोडंसं भजीचं पीठ घेणार आहे। हे बघा खाली, बघा खाली खाली ना असं शेवसारखं पडत आहे बघा। तुम्ही असं पण करू शकता, शेवची भाजी किंवा चबुकोड्याची भाजी दोन्ही टाईपचे करू शकता तुम्ही। असे भजीसारखं पण तुम्ही टाकू शकता, छान लागतात, खमंग असं लागतात बघा। आणि हे बघा इथं टाकलेले आहेत आपण, हे बघा आपण ह्याच्यामध्ये वड्या वगैरे टाकले, शेव बघा अशा प्रकारची झाली आपली। हे बघा अशी शेव पण बारीक बारीक करायची, चबुकोडे बारीक पाहिजे तर ते पण करायचे, हे बघा असे। आणि जर अशी 5 ते 7 मिनटं आपण ह्याला उकळून घेणार आहोत। गावरण रस्सा तयार झालेला आहे, ढाब्यावर जसा असतो तसा गावरण रस्सा झालेला आहे। आता आपण ताटमध्ये सर्व करणार आहोत। इथे पहा आपली भाजी तयार झालेली आहे, आता आपण ताटामध्ये सर्व करूया बघा। घट्ट झालेला आहे छानपैकी, आणि त्याच्यामध्ये शेवसारखं पण आपण केलेलं आहे आणि चपकोड्याची पण भाजी केलेली आहे। इथे बघा माझी भाजी सर्व केलेली आहे ताटामध्ये। इथे बघा चपाती, तुम्ही भाकरीबरोबर बी खाऊ शकता। आणि इथे कांदा ठेवलेला, इथे लिंबू ठेवलेला आहे। आणि हे असं खेड्यामध्ये असं भाजी केली जाते, आणि ह्याच्यामध्ये खानदेशमध्ये पण ही अशी सर्वांच्या घरात भाजी बनवतात आणि खूप छान लागते। ढाब्यावर पण अशीच भाजी मिळते त्या साईडला। तर बघा मला कमेंट करून सांगा, नवीन असेल तर वर्षाच किचन एंड ब्लॉगला सबस्क्राईब करा। धन्यवाद।